नमस्कार, मी डॉक्टर धनश्री, आयुर्वेदावर डॉक्टर धनश्री माई. तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजचा आपला विषय आहे, गरोदरपणामध्ये वजन का वाढते आणि गरोदरपणामध्ये किती वजन वाढले पाहिजे याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझी नक्कीच तुम्हाला मदत होईल. तर चला वळूया विषयाकडे. गरोदरपणात वजन का वाढले पाहिजे? तर गरोदरपणामध्ये मातेच्या शरीरामध्ये बाळाची वाढ होत असते. या काळामध्ये मातेद्वारे बाळाचे पोषण होत असते. माता जे काही अन्न पदार्थ खाते त्याद्वारे बाळाला ऊर्जा मिळत असते आणि बाळाच्या अवयवांची वाढ होत असते. त्याच्यामुळे गरोदरपणामध्ये वजन वाढणे हे साहजिकच आहे. आता आपण बघूया की कधी कधी काय होते की आपण ओव्हर इटिंग करतो, म्हणजे जास्त प्रमाणात खातो, त्यामुळे जास्त वजन वाढते. तर अशा वेळी काही वेगवेगळ्या समस्यांना मातेला सामोरे जावे लागते, किंवा प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीच्या टाईमला जी गरोदर स्त्री असते तिला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. तर आपण बघूया की गरोदरपणामध्ये साधारणतः किती वजन वाढले पाहिजे. तर गरोदरपणामध्ये साधारणतः 6 ते 11 किलोपर्यंत वजन वाढले पाहिजे. त्यात पण जर जुळी मुले असतील पोटामध्ये, म्हणजे मातेच्या पोटामध्ये जर जुळी मुले असतील तर 13 ते 14 किलोपर्यंत सुद्धा मातेचे वजन वाढू शकते. तर आता आपण बघूया की याच प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कोणकोणत्या महिन्यात किती किती वजन वाढले पाहिजे, जेणेकरून आपल्याला वजनावर नियंत्रण सुद्धा ठेवता येईल आणि प्रेग्नन्सीमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत ते आपल्याला रोखता येतील. तर चला बघूया की कोणकोणत्या महिन्यामध्ये किती वजन वाढले पाहिजे. प्रेग्नन्सीचा काळ म्हणजे गरोदरपणाचा काळ हा साधारणतः 9 महिन्याचा असतो. या 9 महिन्यांचे विभाजन 3 विभागांमध्ये केलेले आहे, म्हणजे पहिले 3 महिने, मधले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने. यालाच ट्रायमिस्टर असे सुद्धा म्हणतात. तर पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये पहिले 3 महिने येतात, म्हणजे पहिला महिना ते तिसरा महिना. या काळामध्ये मातेचे वजन हे 2.5 किलोपर्यंत वाढू शकते. कधी कधी काय होते, याच काळामध्ये मातेला व्होमेटिंग, म्हणजेच उलटी होणे किंवा थकवा येणे, चक्कर येणे, ही सगळे सिम्पटम्स खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे कधी कधी या काळामध्ये प्रेग्नंट महिलेचे वजन वाढत नाही. कधी कधी ते 2.5 किलोपर्यंत वाढू शकते, पण कधी कधी नाही वाढत ते वजन. तर यामध्ये काळजी करण्यासारखे काहीच कारण नाहीये. त्यानंतर आपण बघूया दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये 3रा महिना ते 6वा महिना हे महिने येतात. या काळामध्ये साधारणतः 6 किलोपर्यंत वजन वाढते, कारण याच काळामध्ये बाळाच्या वेगवेगळ्या अवयवांची वाढ होत असते, तसेच बाळाच्या बुद्धीचा विकास सुद्धा याच काळामध्ये होतो. त्यामुळे या काळामध्ये 6 किलोपर्यंत वजन वाढते. त्यानंतर 7वा, 7वा, 8वा आणि 9वा महिना म्हणजे 3रा ट्रायमिस्टर, या काळामध्ये वजन हे 2 किलोपर्यंत वाढते. पण कधी कधी काय होते, 9व्या महिन्यामध्ये वजन 1 किलो घटण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे काळजी करण्यासारखे काहीच कारण नाही. तर अशा प्रकारे या 11 किलो वजनाचे 3 भागामध्ये विभाजन केलेले आहे. आता आपण बघूया की अतिप्रमाणात वजन वाढले तर काय कॉम्प्लिकेशन येऊ शकतात प्रेग्नंट महिलेला. तर जर वजन वाढले तर प्रेग्नंट महिलेला रक्तदाबाचा त्रास सुद्धा होऊ शकतो. कधी कधी रक्तातील साखर वाढते, यामुळे बाळाच्या विकासावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्या वजनाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. तसेच डिलिव्हरीच्या वेळेस कधी कधी गुंतागुंतही होऊ शकते, त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे. कधी कधी काय होते, मातेचे वजन अनियंत्रित होते, म्हणजे वजन वाढतच जाते, पण काय होते, बाळाचा विकास त्यावेळेस खुंटतो, बाळाला ते पोषण मिळत नाही, या उलट मातेचेच वजन वाढत जाते. त्यामुळे डॉक्टरांकडे व्हिजिट करणे सुद्धा गरजेचे आहे. बाळाचे वजन हे साधारणतः 2.5 किलोपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. तर या सगळ्या बाबींकडे लक्ष देऊन जर आपण वजन वाढवले आणि त्यानुसार आपण जर व्यवस्थित पौष्टिक आहार घेतला तर नक्कीच मातेचे वजन नियंत्रित राहण्यात आणि बाळाचे सुद्धा व्यवस्थित पोषण होण्यास मदत होईल. आता खूप साऱ्या स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर साधारणतः कधी वजन कमी करावे किंवा कधी वजन कमी करण्यास सुरुवात होते. वजन साधारणतः बाळ 1 वर्षाचे होईपर्यंत वजन कमी करू नये, कारण बाळ हे पूर्णतः मातेच्या दुधावर अवलंबून असते. त्यामुळेच मातेने या काळामध्ये वजन कमी करण्याचा विचार करणे टाळावे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.